सिल्लोर तालुक्यातील अंब येथील ग्रामस्थांना पाणी असूनही पिण्याच्या पाण्यासाठी फटकंती करण्याची वेळ आली आहे नवीन पाईपलाईन टाकूनही निम्म्या गावाला पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत अंब येथे केळगाव येथील धरणावरून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे सदरील योजना ही गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी कार्यान्वित झालेली असून मागील पाईपलाईन जुनाट असल्याने येथील ग्रामपंचायतीने गेल्या तीन वर्षांपूर्वी पाणी पुरवठा विभागाकडे नवीन पाईपलाईन होण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता कामही मंजूर झाले ही पाईपलाईन टाकूनही निम्म्या गावाला पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे येथील होळी मैदान परिसरात मारुती मंदिर परिसर अशा अनेक भागांमध्ये पाणी येत नसून याकडे ग्रामपंचायत कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पाईपलाईनला लाखो रुपये खर्च करूनही पाणी काय येत नाही असा गंभीर प्रश्न देखील ग्रामस्थांनी विचारला आहे नवीन पाईपलाईन टाकून सुद्धा पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही याचे कारणच समजू शकलेले नाही याविषयी ये येथील ग्राम विकास अधिकारी किशोर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले चोकअप झालेले आहे काही ठिकाणी घाण कचरा अडकलेला आहे ते काढण्याचे काम चालू आहे वेळेवर कर भरणा करूनही आमच्या भागात पाणी व्यवस्थित येत नाही येत्या आठ दिवसात आमच्या परिसराचा पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी संतोष सोनवणे कैलास सोनवणे सोमनाथ सुरडकर दीपक सोनवणे रामू सोनवणे यांच्या सह ग्रामस्थांनी केली आहे अमोल नगरे एमसीएन न्यूज सिल्लोड